आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल। कोंडीग्रेत उभारले सॅनिटायझर चेंबर। कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोंडीग्रे ग्रामपंचायतीमध्ये सॅनिटायझर युक्त हँडवॉशची सेंटरची उभारणी जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून केली आहे। कोंडीग्रे येथे जिल्हा परिषद सदस्य व भाजप शिरोळ तालुका अध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या स्वनिधीतून सॅनिटायझर हँडवॉशची सेंटरची उभारणी करण्यात आली आहे। गावातील सर्व लोक गावात येताना ग्रामपंचायतीमध्ये वसलेल्या सॅनिटायझर युक्त हँडवॉश सेंटरमध्ये आपले हात स्वच्छ धुवून कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखत आहेत। सॅनिटायझर युक्त हँडवॉशची सेंटरची उभारणी प्रसंगी सरपंच प्रदीप पेटारे, माजी सरपंच नानासो कांबळे, ग्रामसेवक विजयसिंह रजपूत, शिवसेना शाखा प्रमुख संजय कुंभार, लिपिक नंदकुमार कांबळे, उमेश कांबळे, संजय कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। महानकर न्यूज साठी कोंडीग्रेहून श्रीनिवास कांबळे। परिषद सदस्य व तसेच भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुक्याचे अध्यक्ष यांच्या स्वनिधीमधून सॅनिटायझर युक्त हँडवॉश मशीन येथे बसवण्यात आलेले आहे। त्यांच्या स्वनिधीमधून कोंडीगिरी गावासाठी एक अत्यंत मोलाची पर्वणी अशी ठरलेली आहे। त्याबद्दल मी व कोंडीगिरी ग्रामपंचायतीतील सर्व सदस्य व कोंडीगिरी गावचे सर्व नागरिक यांच्या वतीने आम्ही त्यांचे सत्यशा आभारी आहोत। एक कोंडीगिरी गावासाठी कोरोनामुक्तीसाठी एक पर्वणी अशी ठरलेली पर्वणी असं ठरलेलं ही मशीन आहे। यामुळे कोंडीगिरीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एक चांगला असा उपक्रम त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे। त्यामुळे कोंडीगिरी ग्रामपंचायत व कोंडीगिरी ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही त्यांचे पुनश्च एकदा